नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर मी लिहिलेली कथा रेल्वे ट्रॅक तुम्हाला वाचून दाखवणार आहे. प्रिय मित्रांनो, कथा कशी वाटली कथा संपल्यावर कमेंट करून नक्की कळवा. तर आपला जास्त वेळ घेत नाही, आपण थेट कथा वाचनाला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे रेल्वे ट्रॅक. नमस्कार मित्रांनो, मुंबई कोरोनाच्या काळात जरी शांत आणि निवांत दिसत असली तरी 4 वर्षापूर्वी मात्र फास्ट आणि गतिमान होती. ही 4 वर्षापूर्वीची घटना आहे. मुंबईतलं घर विकून देशपांडे साहेब नुकतेच विरारला शिफ्ट झाले होते. उच्च शिक्षित माणूस आपल्या कुटुंबासोबत सुखी होता. नवरा, बायको आणि त्यांची 6 वर्षाची चिमुकली मुलगी साक्षी होती. घरात इन मीन 3 माणसं होती. आज साक्षीचा जन्मदिवस होता. नव्या घरात आपल्या मुलीचा बर्थडे धूमधडाक्यात साजरा करायचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली होती. परंतु सकाळीच देशपांड्यांच्या साहेबांचा कॉल येतो की देशपांडे, तुम्हाला अर्जंट ऑफिसला यावं लागेल. एक फार मोठी ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. तुम्हाला त्या मीटिंगला हजर राहणं फार गरजेचं आहे. पण देशपांडे त्यांना म्हणतात की अहो साहेब, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तो मला नव्या घरात साजरा करायचा आहे. अहो, आजच्या दिवशी सुट्टी मिळावी म्हणून मी 3 महिन्याआधीच तुम्हाला अर्ज केला होता आणि तुम्ही अर्ज पाहिल्या त्याच दिवशी माझी सुट्टी मंजूर केली होती आणि आज अचानक तुम्ही मला कामावर बोलवताय. मग साहेब बोलू लागतात, बघा देशपांडे साहेब, तुमच्या मुलीचा जन्मदिवस कंपनीसाठी किती लकी आहे. तुमच्या मुलीच्या वाढदिवशी कंपनीला मोठं काम मिळालं. हा एक भन्नाट योगायोग आहे. फक्त 3 तासासाठी या प्लीज. असं बोलून देशपांडेंना बॉसने इमोशनल केलं आणि त्यांनी सुद्धा ऑफिसला जाण्याची संमती दर्शवली. पण देशपांडेंना आता जिवारी आलं होतं की बायकोला आणि मुलीला सांगायचं कसं, हा एक प्रश्न त्यांना सतावू लागला. पण ऑफिसला जाणं पण गरजेचं होतं. शेवटी रोजी रोटीचा प्रश्न होता. फक्त बायकोला कळवून देशपांडे साहेब घरातून निघाले. पण घरातून जाताना मात्र झोपलेल्या मुलीचा चेहरा पाहून त्यांना खूपच वाईट वाटलं की आज एवढ्या आनंदाच्या क्षणी आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. काय फायदा पैशाचा आणि ह्या अस्तित्वाचा. विचार करता करता कधी विरार रेल्वे स्टेशनहून लोकल सुटली हे त्यांचं त्यांनाच कळालं नाही. देशपांडे साहेब ऑफिसला पोहोचले पण 3 तासाची वेळ बॉसने सांगितली होती. परंतु 6 तास कसे निघून गेले कंपनीत कोणालाच कळलं नाही. आणि आता अचानक देशपांडेच्या बायकोचा फोन येतो. देशपांडे साहेब, कामाच्या गडबडीत मुलीचा बर्थडे आहे हे विसरू नका. हे मग देशपांडे बोलू लागतात, अगं मी आत्ताच फ्री झालो कामातून, साधारण 2 तासात पोहोचतोय घरी. बायको बोलते की साक्षी म्हणाली, बाबा जर वेळेत आले नाही ना तर मी त्यांच्याशी कधी कधी बोलणार नाही. हे शब्द ऐकताच देशपांडे घराच्या दिशेने लगबगीने धावू लागले.
मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहीतच आहे. त्यांचा प्रवास कासवाच्या गतीने चालत होता. कसा बसा तो अंधेरी स्टेशनला पोहोचला. मुलीच्या वाढदिवशी तिच्या मित्रांना द्यायच्या भेटवस्तूही त्यांनी त्यांच्या सोबत घेतल्या. तिथे हळूहळू एक एक नातेवाईक, पाहुणे, लहान मुले साक्षीच्या बड्डेला जमू लागली. पण देशपांडे मात्र अंधेरी स्टेशनलाच अडकला होता. भयानक गर्दी होती. अंधेरी रेल्वे स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नाही. विरारला जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन माणसांनी तुडुंब भरून गेल्या होत्या. देशपांडेच्या मनातील घालमेल वाढू लागली. कमीत कमी 8 लोकल ट्रेन त्यांनी सोडल्या. घरातून फोनवर फोन येत होते. आता काय करावं देशपांडेंना काहीच कळेना. तिकडे साक्षीला तिच्या आईने खोटंच सांगितलं. अगं साक्षी बेटा, तुझ्या वाढदिवशी बाबा तुला सरप्राईज म्हणून मोठं गिफ्ट आणणार आहे, म्हणून त्यांना उशीर होतोय. पण तू अजिबात काळजी करू नको. पण बाबा नक्की येतील ना? लोकल ट्रेनची गर्दी पाहून देशपांडेंची हिम्मत होईना. पण मग ते मनाशी पक्क ठरवतात की आता काही झालं तरी ट्रेन पकडायची. आता मात्र पहिल्यापेक्षा जास्त गर्दी असलेली ट्रेन देशपांडे पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ट्रेनमध्ये जाण्याची संधीही मिळत नाही. ते कसे बसे दरवाजापर्यंत पोहोचतात. इतक्या ट्रेन सुरू होते तरी देशपांडे दरवाज्याला लटकून प्रवास सुरू करतात. रेल्वे स्टेशनवरची माणसं जोर जोरात ओरडू लागतात की भैया ट्रेन छोड दो, गिर जाओगे. असा प्रवास देशपांडे साहेब त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच करत होते. ते प्रचंड घाबरले होते. अंगातील सर्व शक्ती त्यांनी पणाला लावली होती. एका हातात गिफ्ट आणि दुसऱ्या हाताने ट्रेनचा दरवाजा पकडला होता. फास्ट ट्रेन असल्यामुळे गाडीने वेग धरला. इतक्यात घरातून फोन आला. मित्रांनो, अशा अवस्थेत खरं तर फोन उचललं देशपांडे साहेबांनी टाळायला हवं होतं. मात्र ते इथेच चूक करतात आणि फोनवर कसे वसे बोलू लागतात. बेटा मी लवकरच घरी पोचतोय, मी ट्रेन पकडली आहे, आपण तुझा जन्मदिवस धूमधडाक्यात साजरा करू. असं बोलत असताना ट्रेनच्या आत 2 गटांमध्ये कुठल्या तरी विषयावरून कडाक्याचं भांडण सुरू होतं आणि त्यामुळे आतून मोठा प्रेशर येतो आणि त्या प्रेशरमुळे देशपांडेंचा हात सुटतो आणि ते धावत्या लोकल ट्रेनमधून खाली पडतात. खाली पडल्या पडल्या त्यांचे पाय दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर पडतात. तर त्याच रेल्वे ट्रॅकवरून मुंबईच्या दिशेने फास्ट ट्रेन येत असते आणि त्या फास्ट ट्रेनच्या खाली त्यांचे मांडीपासून दोन्ही पाय कट होतात, कापले जातात. त्यांना प्रचंड वेदना होतात. एकाच वेळी लाखो विंचवाने डंक मारावे तशा असह्य वेदना देशपांडेंना होत होत्या. 2 पाय कापले गेले. डोक्यालाही जबर मार बसला होता. देशपांडे प्रचंड जोर जोरात जीवाच्या आकांताने ते ओरडू लागतात. मला वाचवा, मला वाचवा, मला कुणीतरी विरारला घेऊन जा. माझ्या मुलीचा बड्डे आहे. मी जर वेळेत पोहोचलो नाही तर ती माझ्याशी बोलणार नाही. माझ्या नव्या घरात माझ्या मुलीचा बड्डे मला धूमधडाक्यात साजरा करायचा होता. त्यांच्या डोळ्यातून
अश्रूच्या धारा वाहू लागतात. आणि अखेर रेल्वे ट्रॅकवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांनी जीव सोडला. तेव्हा घरात जोरात अलाराम वाजतो आणि देशपांडे स्वप्नातून जागा होतो आणि जोर जोरात ओरडू लागतो की मला विरारला घेऊन चला, माझ्या मुलीचा बड्डे आहे. बायकोला कळे ना की हे झोपेत असे काय बडबडताय. बायको जोर जोरात हसत हसत येते. अहो काय झालं, तुम्ही एखादं भयानक स्वप्न बघितलं की काय? इतक्या देशपांडेंच्या बॉसचा फोन येतो. बायको म्हणते, अहो देशपांडे साहेब, तुमच्या बॉसचा फोन आलाय. देशपांडेंना आता हे कळालं होतं की आपण जे पाहिलंय ते स्वप्नच होतं. पण इतक्यात देशपांडेंच्या साहेबांचा फोन आलाय. आता मात्र देशपांडे घाबरतात. देशपांडे आता पाहिलेलं स्वप्न खरं होऊ नये म्हणून तिला बोलतात की मी घरात नाही आहे, सांग बॉसला, किंवा मी आजारी पडलोय त्यामुळे आज मी कामावर येणार नाही, तू सांग बिंदास्त. बायको हसू लागते. अहो काय झालं काय तुम्हाला, आज रविवार आहे, रविवारी कोणी कामावर बोलवतं का? आमचा बॉस बोलवतो, तो वेडाय, त्याचा काय भरोसा नाही, तो रविवारी पण बोलवू शकतो. तूच बोल त्यांच्याशी. बायको म्हणते, हो हो ठीक आहे. बायको फोन उचलते आणि बोलू लागते. प्रियमित्रांनो, बॉसने मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केलेला असतो आणि आज खरोखर स्वप्नातला आणि प्रत्यक्षातला योगायोग असतो. कारण आज साक्षीचा खरोखरचा जन्मदिवस असतो. साक्षी येते, आपल्या बाबाला बिलकते, लव्ह यू बाबा, आज माझा बड्डे आहे, मला शुभेच्छा नाही का देणार? देशपांडेंच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. अशी भयानक स्वप्न जगातल्या कोणत्याच बापाला पडू नये अशी मनोमनी देवाला प्रार्थना करतो तो देशपांडे. नमस्कार प्रिय मित्रांनो, धन्यवाद. तर ही होती मी लिहिलेली एक छोटीशी कथा, रेल्वे ट्रॅक. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रिय मित्रांना शेअर करा. जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला घरी कितीही उशीर होत असला तरी धावत्या बसमध्ये आणि धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका. जरी हे कथेत स्वप्न होतं, ते तुमच्या जीवनात प्रत्यक्ष घडू नये एवढंच या कथेतून सांगायचं होतं. घरी आपलं वाट पाहणारं कोणीतरी हक्काचं माणूस आहे हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अनिल बाबूराव शिंदे हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.